नक्कीच हे पाहू शकता. यंदाच्या हंगामामध्ये जे टॉप ऑलराऊंडर आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये, त्यामध्ये नंबर वनवर रँक करत असलेले तकदीर माले यांना आपण पाहू शकता. सुपर संडेमध्ये सुपर ऑलराऊंडर तकदीर माले याला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत होम ग्राउंडवर. वेलकम, सुस्वागतम. गावदवी 40+ ओली संघाचे विजयसेठ पाटील आपलं सरचे स्वागत असणार आहे. मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. विजय पाटील, गावदेवी 40+ ओली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, निश्चितच आज गंगामाता गुंदवली आयोजित सरपंच चषकमध्ये एकता स्फोट सारंगाव संघाकडून या संघाला पराभवाची चव चाखावी लागली होती. गावदेवी 40+ ओली संघाचे एक उत्कृष्ट शत्रुरक्षक फलंदाज विजयजी पाटील आपल्या या किरणनगरीमध्ये शुभागमन झालेलं. मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. आमचे परम मित्र विजयजी पाटील, या किरणनगरीमध्ये आपलं आम्ही अजित स्मृती चषकामध्ये खूप खूप स्वागत करतोय. आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. हे आपण VIP टाईपचं दृश्य पाहू शकता. आमच्या मान्यवर कक्ष आणि मान्यवर कक्षामधून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटताना. निश्चितच आमच्या माणकुली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक चालिक चिंतामण माली नाना, त्यानंतर ज्ञानेश्वर मामा, सुनील शेलके सर, सुनील किणी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यानंतर आतिश पाटील, विश्वास पाटील, साहिल किणी, या सर्व मान्यवरांना आपण आपल्या TV स्क्रीनवर पाहू शकता. वेलकम विजयजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. निश्चितच आपली टीम, रेग्युलरची टीम एक उत्कृष्ट खेळ करून कालच्या दिवसामध्ये या संघानं अव्वल क्रमांक पटकावला होता आणि पहिल्याच सेमीफायनलचा सामना आपण खेळताना पाहणार आहोत. पाहूया कुठला संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय. नक्कीच गावदेव ओली संघाने यंदाच्या हंगामाचा विचार केला तर श्री गणेश भरोडे जे सरपंच चषक भरोडे पटकावून ग्रामीण क्रिकेटमधला आपला अकाउंट ओपन केलेला आहे. तर समोरील संघ ऑपोजिट संघ आपण पाहतोय, जो संघ CM चषकामध्ये रनर्स ठरला होता, त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ग्रामीण क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये या संघाने उपजेतेपद पटकावलं होतं. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, संतुलित संघ आहेत आणि दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. जैन पाटील आपले 40+ खेळाडू आहेत, गावदेवी ओली संघाचे. मी आपणास विनंती करतोय जैन पाटील, आपण देखील स्टेजवर यायचं प्लीज. जागा भरपूर आहे इथे, इथेही बसून तुम्ही सामना पाहू शकता. धन्यवाद. तर सलामी जोडी मैदानात मध्ये पाठवायची आहे DS स्पोर्ट्स टेंभोळी या संघाने. सेमीफायनलचा पहिला सामना प्रोप्रायटर नंदकुमार पाटील, आपण देखील स्टेजवर यायचंय प्लीज. गावदेवी ओलिया संघाचे उद्योगपती नंदकुमार पाटील, आपणास देखील मी विनंती करतोय. तर 5 षटकांचा सामना आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. लगेच सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. कृपया 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना DS स्पोर्ट्स टेंभोळी संघाचे सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. संघ नाईक ऋषी अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस मित्रांनो आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व क्रिकेटर्स एकंज अजित स्पोर्ट्स मानकुले आयोजित क्रिकेट लवली अजित स्मृती चषक मानकुले ग्रामीण क्रिकेटचा महासंघ 2019 मध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सुभाष धुमाळ सर, आपण मंचावर उपस्थित. आमचे परम मित्र आणि एक आदर्श व्यक्तिमत्व गावदेवी 40+ ओलिया संघाचे एक उत्कृष्ट चित्ररक्षक विजयजी पाटील यांचं स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करतोय. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं अनिल केनी. धन्यवाद अनिल केनी. साहिल केनी जरा तोरा करायचंय. साहिल केनी याच्या शुभ हस्ते मंचावर उपस्थित. ओलीगावचे समाजसेवक, तुमचे परम मित्र आणि एक आदर्श व्यक्तिमत्व गावदेवी 40+ ओलिया संघाचे उत्कृष्ट खेळाडू विजयजी पाटील यांचा स्वागत सन्मान केला जातोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक साहिल केनी याच्या शुभ हस्ते. धन्यवाद. त्यानंतर त्यांच्या समवेत सुनीलजी म्हात्रे, सुनीलजी म्हात्रे त्यांचं देखील स्वागत सन्मान करायचं आहे. सुनील म्हात्रे हे देखील आपल्या
संघाचा सामना पाहण्यासाठी आमच्या गुरुदत्त किरणनगरी मध्ये आज दाखल झालेले आहेत. मी विनंती करतोय सुनीलजी म्हात्रे यांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. गावदी ओली संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. जयेश पाटील जरा सहकार्य करा, त्यानंतर जैन पाटील, गावदेवी 40+ ओलिया संघाचे उत्कृष्ट खेळाडू यांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गावदेव ओलिया संघाने. कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जयेश पाटील आपलं क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्यायचं आहे. पंच आपण हे वॉर्निंग द्यायचे आहे. गावदेवी ओलिया संघाचे खेळाडू जैन पाटील यांचं देखील स्वागत सन्मान केला जातोय. आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवर. निश्चितच गावदेवी ओलिया संघाचे सर्व खंदे समर्थक आहेत. गावदेवी 40+ संघातून हे खेळत आहेत. धन्यवाद. तर आपण सामन्याकडे जाऊया. मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक गोरसेगावचे सुपुत्र आमचे परम मित्र सुभाष धुमाल सर यांना खूप खूप धन्यवाद. कालिराम केनी सर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा रम्य सायंकाळ आणि सायंकाळच्या सत्रामध्ये अजित स्पोर्ट्स मानकुली आयोजित क्रिकेट लवली अजित स्मृती चषक मानकुली या चषकामध्ये साहिल केने, अजित भोईर आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांकडून हार्दिक स्वागत आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. फुलाजी पाटील फॅम टीम डे स्पोर्ट्स टेंभवली विपक्ष गावदेव ओवली या दोन बलाढ्य संघामध्ये. दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. सलमीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रतीक पाटील आणि हर्षित पाटीलच्या रूपाने आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक आदरांसाठी गोलंदाजी मार्गावर गावदेव ओवली संघाचा संघ नाही का राजदीप. पहिला मेंडेटरी पावलेचा षटक मार्गस्थ होणार आहे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. पंच आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत सचिन सांगेकर आणि स्क्वेअर लेगच्या पंच विशाल नाईक. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. चेंडू सरळ निघून जातो इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. राजदीप जो संघ नाही काय नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि पहिला मॅन्डेटरी पावसाचा षटक आतण्यासाठी आलेला आहे. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पेचवून इष्टाच्या हातामध्ये स्थिरावला होता. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे राजदीप या गोलंदाजाने. राजदीप राईट मोडतो विकेटचा मारा करताना. यावेळी मात्र मिस्टाइमी फटका चेंडू हवेमध्ये. चेंडूली शत्ता गोलंदाज आणि मोठा मासा गळा लागतोय. टार्झन ऑफ टेंभवली प्रतीक पाटील याची गेली संपुष्टात. ज्या विकेटची आवश्यकता होते ते विकेट प्राप्त करून दिलेले आहे. अर्ली ब्रेक थ्रू क्रिकेटमध्ये म्हटला जातो आणि अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिला आहे गोलंदाज राजदीप याने. टॉप एज मिस्टमी फटकत आणि कुठली चूक केली होती. स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावला होता. सुरक्षित हातांची झोली पेश केली होती आणि एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. बडी मसली जाल में फसतेवी प्रतीक पाटील याची गेली संपुष्टात. शून्यावर बाजून प्रतीक पाटील लगोच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज कुमार वन डाऊनला खेळण्यासाठी आलेला आहे. कुमार भोईर हर्षद पाटील आणि कुमार भोईर ही जोडी मैदानामध्ये. प्रतीक पाटील हा बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे. राजदीप गोलंदाजी मार्कर वेले मानकुली रोडच्या टोकाकडून गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय. राईट मोडतो विकेट. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेत आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिजे. 30 मिड ऑफ रिजनमध्ये कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी संघ नाही का राजदीप याच्या माध्यमातून. आमदार चषक कारिवली ते गुंदौली संघाने जयेश पाटीलच्या गरजेमध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता. यावेळी पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला. एक चोटी धाव पूर्ण करता फलंदाज. एका धावीने हर्षद पाटील आपला अकाउंट ओपन करतोय आणि डे स्पोर्ट्स टेंभवली संघाचा अकाउंट ओपन होतोय एका धावीने. सेमीफायनलचा सामना मित्र ओपन पद डे स्पोर्ट्स टेंभवली फुलाजी पाटील फॅम टीम विपक्ष गावदेव स्पोर्ट्स ओवली या दोन बलाढ्य संघामध्ये. या दोन्ही संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. कालचा दिवस गाजवला होता गावदी ओवली संघाने, तर आजचा दिवस गाजवलेला आहे डे स्पोर्ट्स टेंभवली या संघाने. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. येस कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार.
अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला, याच्यात तेलबल शंकाणी सुभाष धुमाल सर दोन्ही संघ अप्रतिम कामगिरी करून मात्र सेमीफायनल पर्यंत पोहोचलेले आहेत. नक्कीच दोन्ही संघ बॅलेन्स संघ आहेत आणि एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेला चेंडूला हुक केलेला आहे, लॉंग लेग रिझन मधून चेंडू जातो इशुमार्शी पार. पाहूया पंचांचा इशारा, वन बाउंड चौकार. नक्कीच संघ नाही का ऋषी यांनी जणू काही आदेश दिलेला आहे कुमार तुमार. आणि कुमार मारताना आपण पाहतोय दोन चेंडूवर तब्बल 10 धाव वसूल केले. आता कुमार या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली सर कुमार याच्या माध्यमातून. अगदी बरोबर आहे, प्रत्येक जरी 0 धावसंख्येने बाद झाला तरी मात्र सामन्याची सूत्र ही कुमार यांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावर उचललेली आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय डीएस टेंबिवल्या संघ नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय 1 बाद 11 या धावसंख्येवर. चांगली संत आणि सावध सुरुवात मी तर म्हणेन, कारण की 5 षटकांचा सामना आहे आणि दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे, चांगले गोलंदाज आणि चांगले क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये या दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. नक्कीच दोन्ही संघाने तिन्ही डिपार्टमेंटमध्ये या स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. एका बाजूला गावदी ओवली संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फुलाजी पाटील फॅम डेस पोस्ट टेंबोलिया संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय. नेल्सन धावसंख्या 11 1 बाद. निश्चितच क्रीडानगरीमध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील खूप वाढलेले, अतिशय चांगला सामना निश्चितच पाहायला मिळणार आहे. अजय यावेळी मात्र यॉर्कलेनचा चेंडू जोरदार अपील मात्र पंच सहमत नाहीत. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. पंचा निर्णय अंतिम राहील, अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. वादविवाद करायचा नाही, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांचा जोही निर्णय असेल तो अंतिम निर्णय असणार आहे. एक जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाला होता. अवे पंचांचा काय निर्णय येतोय, एस पंचांवर कुठलाही दबाव नाही. एक धाव पूर्ण करतो फलंदाजाने एका धावीने धावसंख्येवर, धावसंख्या 1 ने वरून झाली होती 12. दुसरं षटक मार्गस्थ अजय गावदी ओवली संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आदळतोय. मानकुली वेले रोडच्या टोकाकडून सामनागर फलंदाज कुमार. स्पोर्ट्स टेंभवली विपक्ष गावदी ओवली या दोन बलाढ्य मात्यभर संघामध्ये सामना आपण पाहतोय. या स्पर्धेमधील सेमीफायनलचा पहिला सामना. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळलेला आहे. हवाई मार्गाचा वापर आणि चेंडू शुमारशे मार षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडूला भिरकावून दिला होता, एका जबरदस्त फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रावरून चेंडू गेला होता 6 धावांसाठी आउट ऑफ पार्क षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरते, धावसंख्या 6 ने वरून झालेली ती 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय अजय स्मृती चषक 2019 मधील. अजय स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. काल गावदी ओवली संघाने दिवस गाजवला होता, तर आजच्या दिवसाचा मानकरी ठरला होता तो या सामन्याच्या अगोदरपर्यंत डेस पोस्ट टेंबोलिया संघ. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, टेंबोली या फिर ओवली. यावेळी मात्र दिशा फरकडलेला चेंडू पंचांचं वाढचं शेतो आव्हान दादा वाढच्या रूपाने. एका धावीने धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या 1 ने वाढून झाली होती 19. दुसरं षटक मार्गस्थ अजय पाटील दुसरं षटक आदळतोय गावदी ओवली या संघाकडून. सामनागर फलंदाज कुमार भोईर. यावेळी हो 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 या उडाया आपण रिप्ले मध्ये पाहू शकता.
फुल अँड पॉवरफुल चिरू शुमार शिबार गोल षटकार। सुभाष धुमाल सर, मी तर एकच सांगेन की मी डीएस स्पोर्ट टेंभिवले संघाचे आज प्रथमच हे चार सामने पाहतोय। या अगोदर मी जय हनुमान जय बजरंग गोरसई या संघाला ग्रामीण मध्ये पाहत होतो, तशाच प्रकारचा खेळ कुठेतरी डीएस स्पोर्ट टेंभिवले संघाकडून पाहतोय। कारण की शत्रुरक्षण असो, फलंदाजी असो की गोलंदाजी, हा संघ मात्र त्या संघाच्या तुलनेने अगदी बरोबर चाललेला आहे। याले हो हो, ये भी जाएगी साजन के घर। आणि षटकांची हॅटट्रिक कुमार भोईरा या स्पर्धेमधील पाचवा फलंदाज बनतोय। या अगोदर महेश ठाकरे, अश्विनायक ठाकूरपाडा, सुरेश थले, गावदी ओवळी, अल्ताफ शेख, डीएस स्पोर्ट्स टेंभिवली, राजेश पाटील, गंगामाता गुंदवली या चार फलंदाजांनी षटकांची हॅटट्रिक केली होती। आणि पाचवा फलंदाज आपण बघतो डीएस स्पोर्ट्स टेंभिवली संघाचा कुमार, पाचवी षटकांची हॅटट्रिक या स्पर्धेमधील कुमार भोईराच्या माध्यमातून। धावसंख्या वेगाने वरते, धावसंख्या सहा निवडून होते ती 31 31 loss for the one wicket। यावेळी मात्र स्ट्रेटवेचा फटका आपण पाहतोय, थोडस खराब सेत्रक्षण, स्लॉपी वर्क, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज आणि या दोन धावेने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 33 33। तालुका क्रिकेटमधील मोठं नाव आहे डे स्पोर्ट्स टेंभिवली संघ। टेंभिवली संघाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये पॉझिटिव्ह रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतो टेंभिवली संघाचा। यायलो मात्र चेंडूला फुल केलेला आहे जयेश पाटील, चेंडू झेपावतोय वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये, तो म्हणते एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला। एका धावीने धावसंख्या वाढवून झालेली आहे ती 34। दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर फुलाजी पाटील फॅम टीम डीएस स्पोर्ट्स टेंभिवली संघाने आपल्या धावपळीकडे धाव जोडलेली आहे त्या 1-34। मित्रांनो, कालपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। आज आपण पाहतो या स्पर्धेचा हा दुसरा दिवस, आज 8 फेब्रुवारी। आणि केनी सर, आज भारतीय संघाच्या दृष्टीने एक चांगला दिवस होता, कारण आजच्या दिवशी 1952 भारतीय संघाने प्रथमच कसोटी क्रिकेटमधला पहिला विजय संपादन केला होता मद्रास कसोटीमध्ये, जेव्हा इंग्लंड संघाला भारतीय संघाने पराभूत केलं होतं। आज भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील आपला विजयाचं अकाउंट ओपन केलं होतं 1952। आणि आजच्या दिवशी 1963 फ्लिक फटक्याचा बादशाह फलंदाज, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा जन्म झाला होता, ज्याच्या नावे 199 चा विक्रम आहे टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च सांघिक वैयक्तिक धावसंख्येचा। यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, गुडलेन स्पॉटवर चेंडू पेजवून ऐश्वर्याच्या हातामध्ये स्थिरावतोय, निर्धाव चेंडू समाप्ती। राजदीप स्वतःला कंटिन्यू ठेवतोय, कारण पहिलं षटक राजदीप यांनी हटवलं होतं। त्यानंतर अजय थोडंसं मागडं आपण पाहतोय, 23 धावा अजय यांनी खर्च केलेले आहेत। दोन मॅन्डेटरी पॉवरची षटकांची समाप्ती झालेली आहे। तिसरं षटक मार्गस्थ आहे राजदीप, तिसरं षटक हातालण्यासाठी आलेलं आहे। धावसंख्या पण पाहतोय धावपळकर 34, एक चांगले इनफ टोटल धावपळकर पाहायला मिळते राजदीप। यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण डिप्सा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि जीवदान मिळतं फलंदाजाला। हे जीवदान केनी सर मागणं ठरू शकेल ते गावदी ओवळी या संघाला। निश्चितच एक मोठा फलंदाज आहे या किडनगरीमध्ये शुभागमन झालेले गावदेवी 40+ या संघाचे खेळाडू छत्रपती गायकवाड। मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरून स्थानापन व्हायचं आहे, प्लीज स्टेजवर येऊन मॅचचा आनंद लुटायचा आहे, वेलकम सुस्वागतम। तो प्रति एक धाव पूर्ण करतो फलंदाजाने, एका धावीने धावसंख्या वाढून झाली ते 35। राजदीप तो हर्षेत। यावेळी करार ऑपरायचा फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। एका धावीने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 36 36। लॉस फॉर द वन विकेट, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरं षटक मार्गस्थ आहे। मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय अजिस्मृती चषक 2019 मधील पहिला सेमीफायनलचा सामना,
गावदी ओवली विपक्ष डेस्पोर्ट टेंबोवली या दोन बलाटे संघामध्ये। राजदीप गोलंदाजी मार्गावर राईट अँड मोड द विकेटचा मारा करताना यावेळी एक मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक जयेश प्रेषक चुनी शिवार षटकार। थँक्यू डीजे, मंचावर शुभागमन होतोय। गावदेवी 40+ ओलिया संघाचे उत्कृष्ट खेळाडू छत्रपती गायकवाड आणि केदार दोन्ही मान्यवरांचं आम्ही अतिस्मृती चषकामध्ये खूप खूप स्वागत करतोय। विनंती करतो की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय। चांगले खेळाडू आहेत आणि निश्चितच आपल्या रेगुलर संघाचा मनोबल वाढवण्यासाठी आज या क्रीडानगरीमध्ये आपण दाखल झालेले आहेत। तुमचं खूप खूप स्वागत, वेलकम, सुस्वागतम। दौसके 6 ने वाढत दिले ते 42। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त एकच धाव, एका धावीपेक्षा अधिक नाही, एका धावीने दौसंकडून झाले ते 43। पाहुण्यांच्या माहितीसाठी आपण पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहतोय। अजय स्पोर्ट्स मानकुल आयोजित अजिस्मृती चषक 2019 मध्ये एका बाजूला आपण पाहतोय गावदी ओवली तर दुसऱ्या बाजूला डीएस स्पोर्ट्स टेंबवली। दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे। यावेळी चेंडू टोलवला जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। एक धाव, धावसंख्या एक ने वाढ, ते धावसंख्या एक ने वाढून झालेले ते 44। तिसरं षटक मार्गस्थ आहे, तिसऱ्या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय पंचनकंड। तीन षटकाची समाप्ती नंतर डे स्पोर्ट्स टेंबोली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-44। निश्चितच मैदानामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे। आपले ट्वेलमॅन अथवा आपले व्हॉलेंटियर असतील तर आपण मैदानामध्ये पाण्याची सोय करायची। निश्चितच राजदीप गावदेवी ओलिया संघाचा कर्णधार आहे। निश्चितच तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावांना लगाम लावलेला आहे त्यांनी। निश्चितच सुभाष धुमाळ सर फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केलेले आहेत। 3 षटकाच्या समाप्तीनंतर डीएस टेंबिवले संघ पोहोचतोय तो 44 धावसंख्येवर। तत्पूर्वी आपण व्यासपीठेकडे वळतोय। कॅमेरामॅन अनिल केनी आपण स्टेज कव्हर करायचे, या स्पर्धेचे मुख्य आयोजक साहिल केनी याला मी विनंती करतो की आपल्या मंचावर उपस्थित गावदेवी 40+ संघाचे खेळाडू छत्रपती गायकवाड यांचा आपण स्वागत सन्मान करायचं आहे। साहिल केनी या स्पर्धेचे मुख्य आयोजक, याच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवर साहिल केनी याच्या शुभ हस्ते। गावदेवी 40+ या संघाचं एक आदर्श व्यक्तिमत्व छत्रपती गायकवाड याचं स्वागत सन्मान। त्यानंतर केदार एक चांगला उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत गावदेवी 40+ ओली या संघाचं, याचं देखील मी स्वागत सन्मान करण्याची विनंती करतोय साहिल केनियाला। मिस टाइम फटका होता आणि हर्षद पाटील याची गिली संपुष्टात येते। केदार यांचं स्वागत सन्मान केलं जातोय। साहिल केनी, अजित भोईर, आदित्य माली, प्रमोद माली, आतिश माली, जंकी पाटील आणि हर्षद माली यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। मान्यवरांचं देखील खूप खूप आभार। मैदानाकडे जळवूया, सामना सुरू आहे। पहिला सेमीफायनल या स्पर्धेचा आपण पाहतोय गावदेवी ओली आणि डीएस स्पोर्ट टेंबिवली या दोन्ही संघादरम्यान धावसंख्या झाली ती 2-44। प्रतीक शून्यावर बाद झाला होता, त्यानंतर मात्र हर्षद 4 धावसंख्येवर बाद झालेला आहे। तर फलंदाजी करतोय कुमार आणि आता नवाने फलंदाज येतोय तो अल्ताप। निश्चितच या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील आज षटकारांची हॅट्रिक पेश केलेली आहे। 5वी हॅट्रिक कुमार यानं आत्ताच आपल्या फलंदाजीतून आपल्या नावावर कोरलेली आहे। बघूया गोलंदाज बबलू मार्गस्थ होतोय, शॉर्ट रन अपनी ओवर द विकेटचा मारा, चेंडूला शॉर्ट टर्म पुल अँड पंचांचा निर्णय काय तो पाहायचा आहे। 4 धावांचा इशारा येतोय, चेंडू 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग रिजन मधून गेला होता 4 धावांसाठी। पाहू शकता अगदी ऑफ स्टंपवरचा चेंडू होता, चेंडूला खेचून मारलं होतं, अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता। चेंडूवर जवळजवळ जबरदस्ती केली होती आणि जबरदस्ती करताना हा फलंदाजाच्या बॅटमधून जबरदस्त फटका।
निश्चितच आपले स्क्वेअर लेगचे पंच देखील त्या ठिकाणी पोहोचले आहेत की चेंडूचा टप्पा कुठे पडलेला आहे। भव्या आपले स्क्वेअर लेग पंच स्वतः सीमारेषा लगत गेलेले आहेत, काय निर्णय तो निश्चितच कळवतील। एक उत्कृष्ट पंच म्हणून आपल्या या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत सचिन सांगीकर आणि विशाल नाईक, आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे। नक्कीच पंच जागेवरून निर्णय देतील, तो दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे, मान्य करावं लागणार आहे। अगदी बरोबर आहे सुभाष धुमाल सर, कारण की दोन्ही पंच एमसी पंच आहेत, फार अनुभवी पंच आहेत, आणि निश्चितच आपण आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्पर्धेच्या माध्यमातून या पंचांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत होई। पाहूया डिसिजन अजून पेंडिंग आहे, पंच काय निर्णय देतील, तर दोन्ही संघाच्या खेळाडूंना मान्य करावं लागणार आहे। स्वतः पंच सीमारेषेलगत गेले होते आणि चेंडूचा टप्पा कुठे पडलाय हा त्यांनी तिथून पाहिलेला आहे। चौवेचाळीस धावा झालेले आहेत आणि ह्या चेंडूवर किती धावा येत आहेत ते पाहायचं आहे। धन्यवाद, चार धावांचा इशारा येतोय पंच विशाल नाईक, आणि चार धावसंख्येनिशी संघ पोचतोय तो 48 या धावसंख्येवर। डीएस स्पोर्ट टेंभिवली कुमारा 43 धावसंख्येवर खेळतोय। निश्चितच या स्पर्धेतील चौथं अर्धशतक आपल्या नावावर कोरतोय की पाहायचंय फलंदाज कुमार। आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिले, एक लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहतोय। नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता अतिशय लांब पल्ल्याचा षटकार अजित स्मृती चषक 2019 मधील आपल्याला पाहायला मिळते। किनी सर, जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुम बुम शाहिद आफ्रिदीचे नावे सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग या ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तब्बल 158 मीटरचा षटकार बुम बुम शाहिद आफ्रिदी याच्या बॅटमधून आपण पाहिला होता। अगदी बरोबर आहे, अतिशय चांगली माहिती सुभाष धुमाल सर। भिवंडी टेनिस क्रिकेट असो की आंतरराष्ट्रीय लेझर क्रिकेट आणि तालुक क्रिकेटचा जो विचार केला तर तालुक क्रिकेटमधील सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आहे तो बाहुबली ऑफ मानकुली दीपेश माले याच्या नावे, ज्याने हार्ट ऑफ भिवंडे चॅलेंज ग्राउंडवर समीर स्पोर्ट पिंपळगड संघाविरुद्ध सूरज जोशी याच्या गोलंदाजीवर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता। अगदी बरोबर, तर निश्चितच आपण सामन्याकडे बोलतोय। धावसंख्या झाली ती 54 आणि कुमार याच्या मला वाटतं निश्चितच अर्ध शतक पूर्ण झालेलं आहे। कुमार आपली बॅट उंच करायची आहे, हार्दिक हार्दिक अभिनंदन तुझ्या या खेळीसाठी, तुला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत। आणि आजच्या दिवसातील हा दुसरा अर्धशतक आणि स्पर्धेमधला चौथा अर्धशतक। त्रेपन्न धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 58। वन मॅन आर्मीची भूमिका अदा करताना आपण पाहतोय फलंदाज कुमार। थोडीशी मिसफील पाहायला मिळते, त्याचा पुरेपूर फायदा उचलले दोन्ही फलंदाजांनी। धावसंख्या पोहोचते ती 60 दोन बाद 60। या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो गावती ओवली संघाच्या जयेश पाटील याच्या नावे, 56 धावा आणि तो विक्रम मोडीत करण्याची संधी आहे कुमारकडे। कुमार खेळतोय आपल्या वैयक्तिक 55 या धावसंख्येवर। शॉर्ट रन आपण पुन्हा एकदा बबलो, एक फुलटोस चेंडू आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं आहे। इशा काय ते चौ मौका भी देना और छक्का भी देना। अगदी बरोबर आहे, आपण पाहू शकता एक्शन रिप्ले मध्ये एक लो फुलटोस चेंडू होता, मात्र चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाज कुमार याला। चुकीला माफी नाही, मौका भी दिया और छक्का भी दिया। नक्कीच आणि चुकीला माफी नाही, कुमार पोहोचतो आपल्या वैयक्तिक 61 धाव संख्येवर।
यंदाच्या हंगामामध्ये जे 21 अर्धशतक झळकावले गेले आहेत, मात्र सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे तो जयेश पाटील याच्या नावे, नाबाद 72 धावा. आणि पाहूया नाबाद 72 धावांचा विक्रम मोडीत काढतोय का कुमार, कारण या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आता 56, तो विक्रम नुकताच मोडीत काढलेला कुमार या फलंदाजाने. आणि यंदाच्या हंगामामधील जो सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे 72 नाबाद धावा, जो भरोडी चषकामध्ये झळकावला त्या जयेश पाटील याने, तो विक्रम मात्र मोडीत काढण्याची संधी आहे कुमार भोईरकडे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डीएस टेंबिवली 2 बाद 66 धावा झालेले आहेत. तुम्हाला सर निश्चितच आपण कालपासून सांगतो की जी खेळपट्टी आहे ही गोलंदाजांची कर्णधार ठरलेली आहे, फलंदाजासाठी अनुकूल असं ही खेळपट्टी आहे. खरोखरच गोलंदाजाची फार पिटाई या खेळपट्टीवर होताना पाहतोय आपण, 40+ क्रिकेट असो की रेग्युलर क्रिकेट असो. पाहूया जतीन, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, जेल सुटतोय, चेंडू सीमा पार चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी सर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वासे फिरतात, आणि तसंच प्रकारचा परफॉर्मन्स आपण पाहतोय गावदेव ओली या संघाकडून. निश्चितच एक साधा सोपा झेल घेतला होता चेंडू, मात्र शेवटच्या क्षणामध्ये हातात तो निसटतोय आपल्या थेट समोरच्या कक्षाच्या समोर, जो क्षेत्ररक्षक आहे. आणि धावसंख्या झाली आहे ती 70 धावा लागतात संघाच्या फलकावर. अल्ताप याला जीवनदान देणं हा देखील मागत पडू शकतो गावदेवी ओली या संघाला. नक्कीच, कारण अल्ताप शेख याने मागच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती, चौफेट फटकेबाजी केलेली होती. खतरोका खिलाडी म्हणून तालुक्यामध्ये ओळखला जातो अल्ताप शेख. आणि धावसंख्या पण पाहतोय चौकाऱ्याने वाढलेली आहे, धावसंख्या 4 ने वाढून राहिले ते 70. अप्रतिम फलंदाजी सुरे मैदानामध्ये, बरोबरच कुमार याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, 61 धावसंख्येवर खेळतोय. या स्पर्धेतील सर्वात उच्चंग धावसंख्या त्यांनी गाठलेली आहे. आणि आता मात्र एक झेल घेतला जातोय आणि अल्ताप याची खेळी संपुष्टात येते. अशा प्रकारे फलंदाज अल्ताप हा बाद झालेला आहे. एक चांगला झेल टिपलेला आहे लॉंगन क्षेत्रामध्ये, कुठलीही चुकी केली गेली नाही आणि अल्ताप याची खेळी संपुष्टात झालेली आहे. तिसरा गडी बाद होतोय डीएस टेंबिवली संघाचा 70 या धावसंख्येवर. नक्कीच, पहिला फलंदाज प्रतीक हा शून्यवर बाद झाला होता, त्यानंतर हर्षद, त्यानंतर आपण पाहतोय अल्ताफ हा बाद झालाय, तिसरा फलंदाज डगवरच्या आश्रयाला विरेश येतोय. स्ट्राईक मात्र असणार आहे ती कुमार जतीन मार्गस्थ होतोय. थोडीशी मिसफील केली जाते, त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय कुमार आणि विरेश. राऊंड द विकेटनी गोलंदाजी करतोय गोलंदाज जतीन मानकुली व्हेली रोड एंडच्या टोकाकडून. निश्चितच राजदीप यांनी मात्र अप्रतिम शतक हातलेले, सर्वात कमी धावा खर्च केलेले आहेत. पाहूया त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय की काय जतीन, 3 चेंडू टाकून झाले, 7 धावा खर्च केले आहेत. राऊंड द विकेट ने येतोय, मात्र चेंडूला विरकावून दिलेले चांगला प्रयत्न आपण पाहतोय. निश्चित झेल जरी सुटला तरी मात्र 4 धावा या आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. पाहूया शत्ररक्षक कृपया कृपया आपल्या शिमारिशेच्या लगतच काही प्रेक्षक वर्ग तिथं बसलेले आहेत, कृपया कुठल्याही प्रकारचा स्पर्धेला कालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे.
निश्चितच आपले व्हॉलंटियर प्लीज प्लीज आपण जाऊन बसायचं आहे. फुलाजी पाटील आपण देखील स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय. डीएन स्पोर्ट टेम्बिवले संघाचे ऑनर आहेत आणि एकता स्पोर्ट सारंगा 40+ या संघाचे उत्कृष्ट खेळाडू गावदेवी ओली या संघाला पराभूत केलं होतं. त्या सामन्यामध्ये सामनावीराचं पारितोषिक फुलाजी पाटील यांनी पटकावलं होतं. कृपया पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. सीमारेषा लगत जे काही आपले प्रेक्षक वर्ग हा सामना पाहण्यासाठी बसलेले आहेत, निश्चितच आपले व्हॉलंटियर सीमारेषा लगत आहेत. हर्षल माली हा तिथं उपस्थित आहेत. या चेंडूवर फक्त आणि फक्त 2 धावा. धावसंख्या झाली ती 74 धावा लागत आहेत. तो पंच सचिन सांगेकर आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर वाईटच्या स्वरूपात. एका धावेनी डीएन स्पोर्ट टेम्बिवले संघ पुढे सरकतोय. 3 बाद 75 धावा संघाच्या फलकावर लागलेले आहेत. एक मोठा फटका काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय सीमापार. चक्का उभा राहिला बंदराला, त्या वेले बंदराला रिप्ले मध्ये 81 धावा झालेले संघाच्या फलकावर. अप्रतिम फटका वैयक्तिक 71 धावसंख्या खेळतोय कुमार भोईर. चेंडूला कोदून काढलेले चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, मात्र फल आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वेगाने 3 धावा पूर्ण केले आहेत फलंदाज विरेश आणि कुमार यानं. आणि पहिल्या डावाची समाप्ती होते. धावसंख्या झाली ती 3 बाद 84 आणि 85 धावांचं विजय लक्ष समोर ठेवलेलं आहे ते गावदेवी ओली संघासमोर. एक मोठं लक्ष आहे सुभाष धुमाल सर. नक्कीच. आणि कुमार भोईर यांनी यंदाच्या हंगामातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड केलेला विक्रम केलेला आहे. कारण या अगोदर हा विक्रम वंडर बाय भेवणी जयेश पाटील याच्या नावे होता. कारण श्री गणेश भरोडे आयोजित सरपंच चषक भरोडे या चषकामध्ये साई स्पोर्ट्स खारगाव संघाविरुद्ध जयेश पाटील यांनी नाबाद 72 धावांची खेळी केली होती. आणि तो विक्रम मात्र यावेळी कुमार भोईर यांनी मोडीत काढलेला आहे. या चषकामध्ये आपण पाहतोय कुमार भोईर यांनी नाबाद 74 धावांची केली पेश केलेली आहे. एक नवीन विक्रम यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय कुमार भोईर याच्या माध्यमातून. निश्चितच सुभाष धुमाल सर, 20 चेंडूंचा सामना केला होता, त्यामध्ये 3 चौकार आणि 8 षटकारांचा समाविष्ट आहे. अशी तुफानी फलंदाजी केलेली आहे. 74 धावा या फक्त आणि फक्त 20 चेंडूमध्ये जमा करतोय फलंदाज कुमार. निश्चितच फुलाजी पाटील आज निश्चितच आपल्या सर्व संघाच्या सहकार्यांवर खुश असणार आहे. नक्कीच. टेंबोली संघाकडून आजच्या दिवशी आपण 2 अर्धशतके पाहिलेले आहेत. प्रतीक पाटील यांनी अर्धशतक झळकवलं होतं मागील सामन्यामध्ये आणि त्यानंतर कुमार भोईर यांनी अर्धशतक झळकवलेलं आहे. तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतके झळकवले गेले आहेत आणि तालुका क्रिकेटमधील यंदाच्या हंगामामधील 21 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारे प्रथम फलंदाजी करताना दगडूशेठ स्पोर्ट्स टेंबोली या संघाने आपल्या धावप्रकार धावा झळकवलेल्या आहेत. त्या 84 आणि 85 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते गावदेव ओवली या संघासमोर. निश्चितच 84 धावांचं 3 गड्यांच्या मोबदल्यात केलेले आहेत आणि 85 धावांचं लक्ष आहे. मी तर म्हणेन सुभाष धुमाल सर, जर जयेश पाटील जर जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला तर या 85 धावा देखील कमी पडू शकतील आणि गावदेवी ओली संघाचे पाठीराखे हीच अपेक्षा करणार आहेत जयेश पाटीलकडून. नक्कीच. मॅन इन फॉर्म यंदाच्या हंगामामध्ये जर टॉप 10 फलंदाजांचा विचार केला तर वंडर बॉय जयेश पाटीलला नंदन पाटील याच्यानंतर नंबर 2 वर रँक करत आहे. आणि सर्वाधिक अर्धशतके जयेश पाटील याच्या नावे आहे. तब्बल 3 अर्धशतके यंदाच्या हंगामामध्ये जयेश पाटील यांनी झळकावलेले आहेत. निश्चितच या खेळपट्टीवर 5 शतकामध्ये 85 धावा देखील माग नाहीत. मात्र फलंदाज तशी फलंदाजी करायला हवी. पाहूया जयेश पाटील याच्यावर पूर्णपणे दारोमदार असणार आहेत. भरपूर पाठीराखे या क्रीडानगरीमध्ये त्यांचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. तर मी आपल्याला घेऊन चलतोय माझे सहकारी समालोचक भिवंडी तालुक्यातील एक क्रिकेटचे उत्कृष्ट जाणकार आणि भिवंडी समालोचक संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख गोरसई गावचे सुपुत्र आमचे परममित्र सुभाष धुमाल सर यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद कालिराम केनी सर. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा अजित स्पोर्ट्स मानकुळ आयोजित
क्रिकेट लवली अजित स्मृती चषक मानकुले ग्रामीण क्रिकेटचा महासंघ 2019 मध्ये हार्दिक स्वागत आहे. जे लक्ष आहे ते आपण पाहतो 85 धावांचा आणि 85 लक्षाचा पाठला करण्यासाठी सलामीजोडी मैदानात वंडरबॉय भेवंडे जयेश पाटील महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये जे टॉप 10 फलंदाज आहेत त्या टॉप 10 फलंदाजामध्ये भेवंडीच्या दृष्टीने अभिमानाची बाब की जयेश पाटील हा टॉप 10 फलंदाजामध्ये रँक करत आहे. आणि त्याच्यासमवेत आपण पाहतोय नॉर्थ इंडला सूरज म्हात्रे. निश्चितच या सामन्यावर जर पकड मजबूत करायची असेल तर आता जयेश पाटील याला खेळपट्टीवर आणणं फार गरजेचं ठरणार आहे गावदेवी ओलिया संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटकात हाताळण्यासाठी गोलंदाजी मालकावर संघ नायक आपण पाहतोय ऋषीच्या रूपाने. ज्यापर्यंत राजदीप याने पहिले षटक हाताळलं होतं गावदेवी ओलिया संघाकडून संघ नायक गावदेवी ओलिया संघाचा आणि तेंबोली संघाचा संघ नायक ऋषी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू सामनागर फलंदाज जयेश. यावेळी मात्र सफलगासून खेळण्याचा प्रयत्न नव्हता. मिळवला तो बॅट चेंडू घेता आला नाही. एक धोकाही ठरू शकला असता कारण कदाचित किनीसर ऐशेनात जाऊन चेंडू धडकला असता. सुदैव फलंदाज वाचतोय. निश्चितच थोडस मला वाटतं तिथं यष्टीरक्षकाला देखील जयेश पाटीलची बॅट चाटून गेलेली आहे. ऋषी वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळतोय सामना फलंदाज जयेश. यावेळी मात्र दिशान चेंडू आउटसाइड ऑप्शन. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट चोपाने अवंतर आणि अवंतर धावेने धावसंख्या अकाउंट ओपन होते गावदेव ओवळिया संघाचं. निश्चितच शॉर्ट रन आपली गोलंदाजी करतोय संघाचा संघ नायक ऋषी. ओवर द विकेटचा मारा करतोय मानकुली वेली रोड एंडच्या टोकाकडून जयेश पाटील याच्यासाठी. ओवर द विकेट गोलंदाजी करताना ऋषी सामनागर फलंदाज पुन्हा एकदा जयेश. यावेळी मात्र इनसाइड आउट शॉर्ट कव्हरेज मध्ये झेल सोडला जातोय आणि जीवदोर मिळतोय जयेश पाटीलास. काय सुभाष धुमाल सर ज्या प्रकारे कुमार याचे झेल सोडलेले आहेत आणि इथं मात्र जयेश पाटील याचा झेल सुटतोय. पलटवार करण्याची संधी दिलेली आहे जयेश पाटील याला. नक्कीच मागणं कदाचित ठरू शकेल डेस पुरुष टेंबोळी या संघाला कारण जयेश पाटील यंदाच्या अंगामध्ये सिटी आणि ग्रामीण क्रिकेट भन्नाट फॉर्म मध्ये. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण बघितलं जयेश पाटील याचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 अर्धशतके झळकावलेले आहेत आणि जयेश पाटील याच्यावर खूप मदार असणारे ओवळी या संघाची. ऋषी सामनागर फलंदाज सूरज. यावेळी मात्र चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन गतीला ओळखू पारखू शकला नाही फलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय निर्धाव चेंडू समाप्ती. ऋषी सामनागर फलंदाज सूरज म्हात्रे. यावेळी एक मोठा फटका स्लॉग केलेला आहे चेंडूला आणि काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू शुभाशुभार षटकार. या षटकाने धावसंख्या वाढते धावसंख्या 6 वाढून दिलेली आहे ती 8. सूरज म्हात्रे जो आमदार चषक कारिवली मधील बेस्ट बॅट्समन ठरला होता आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय सूरज म्हात्रेच्या माध्यमातून षटकाने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. यावेळी मात्र लॉर फुल चेंडू चेंडूला फुलटॉसर चेंडू स्वंग केलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू शुभाशुभार बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुस्वागतम श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक बंडू सकाराम माले यांच्या गुरुदत्त किरणांगीमध्ये शुभागमन झालेले. मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. साहिल केनी आपल्याला आमंत्रित करत आहे. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे अजित स्मृती चषक 2019 मध्ये. षटकरांची हॅट्रिकवर आहे पावी सहावा फलंदाज बनतोय का. यावेळी मात्र चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय अल्ताफ शेख याच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र धाव पूर्ण करू शकला नाही आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज सूरज म्हात्रे याच्या रूपाने पाहत होतोय.
थैंक यू डीजे, धन्यवाद, वेलकम मंडू दादा माले, आपलं सरस स्वागत असणार आहे. साहिल केनी, अजित भोईर, आदित्य माली, हर्षल माली, प्रमोद माली, अतिश माली, चंकी पाटील, या सर्वांच्या वतीनं आपलं सरस स्वागत असणार आहे. सूरज पात्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजा सूरज थले खेळपट्टीवर येतोय. कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं नव्हती, नकार दिला होता जयेश पाटीलने, मात्र ब्रेक लावू शकला नाही फलंदाज सूरज मात्रे स्वतःला, आणि परिणामस्वरूप धावबाच्या रूपाने बाद होऊन पॅवलमध्ये परतलेला आहे. पहिला फलंदाज बाद होतोय गावदी ओवली या संघाचा धावबाच्या रूपाने सूरज मात्रे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर एक बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतोय. प्रति षटकामध्ये 17 सरासरी असताना आपण पाहतोय 3 धाव्याने मागे पडलेला आहे गावदी ओवली संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सूरज मात्रे एक चांगली फलंदाजी करत होता, मात्र जयेश पाटील यांचा कॉलिंग आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. निश्चितच जयेश पाटील यांनी जर आपली बॉपिंग क्रीज सोडली असती तर कदाचित धाव पूर्ण झाली असती सुभाष धुमाल सर. प्रतीक येतोय गोलंदाजी मार्कवर, सामना करेल फलंदाज जयेश. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय, एका बाजूला प्रतीक तर दुसऱ्या बाजूला जयेश. पाहूया कोणाची सरशी होते. यायला मात्र फुलटा चेंडू, चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा, तो बीमार चेंडू, बीमार नव्हे तर बीमार चेंडू. हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये, अतिशय खराब चेंडू, बीमार चेंडू, आणि जसा चेंडू तसा समाचार, पंचांचा फ्रीडचा इशारा आहे. निश्चितच असे चेंडू जयेश पाटील याच्यासाठी हाताळणं हे गोलंदाजासाठी मात्र कर्णधार ठरणार आहेत. अप्रतिम फटका आपण बघितला होता जयेश पाटील याच्या बॅट मधून. उडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीड. आणि येस, ब्रँडेड फटका, वंडर बॉल भिवडे, जयेश पाटील याच्या बॅट मधून निघाला वंडरफुल सिक्स आर. धावसंख्या वेगाने वरते, धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 27-27. जयेश पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत खत्रीची घंटी वाजत राहणार आहे डे स्पोर्ट्स टेम्बोल या संघासमोर. निश्चितच जो पहिल्या षटकामध्ये जो झेल सोडला होता तो क्षेत्ररक्षक मात्र या षटकारांकडे बघतच राहिला असणार आहे सुभाष धुमाल सर. नक्कीच कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण. मात्र झेल सोडल्यानंतर पाहूया जयेश पाटील कशा प्रकारे फायदा उचलतोय. येलो मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही, नकार देतोय फलंदाजाला. कुठली धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 27. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सेमी फायनलचा सामना आपण पाहतोय गावदी ओवली विपक्ष डे स्पोर्ट्स टेंबोली या दोन संघामध्ये. निश्चितच कुठला संघ फायनल मध्ये धडक मारतोय ते पाहायचं आहे. येलो मात्र लूज बॉटम एंडचा वापर केला होता, फक्त एकच धाव पुरून एका धावे समाधान मानवलं. एक गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळलं होतं. धावसंख्या सिंगल वाढून दिली ते 28. दुसऱ्या षटकात आलो त्या गोलंदाज प्रतीक पाटील. सेमी फायनलचा सामना आपण पाहतोय गावदी ओवली विरुद्ध डे स्पोर्ट्स टेंबोली. कुठला संघ अंतिम फेरीत धडक मारतोय याचं उत्तर आपल्याला सायंकाळी मिळणार आहे. रम्य सायंकाळ देखते आज की श्याम, किस टीम के रहते नाम. यायले मात्र चंद ऑफ द पेस, पुन्हा एकदा एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. पंचांचा बाईचा इशारा येतोय. एक धाव पूर्ण आणि एका धावीने धावसंख्या वाढून झाली ते 29. प्रतीक पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही. लॉंग ऑन रिजन मध्ये अल्ताफ शेख चेंडू झेपावतोय. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. एका धावीने धावसंख्या वाढून दिली 30. डे स्पोर्ट्स टेंबोली संघाने यंदाच्या हंगामामध्ये 2 वेळा अंतिम फेरीत धडक मारलेली आहे, मात्र दोन्ही वेळा या संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. गावदी ओवली संघाने यंदाच्या हंगामामध्ये 1 वेळा अंतिम फेरीत धडक मारलेली आणि विजेतेपदही पटकावले. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. लॉंग लेग रिजन कडे मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टाइम फटका आणि मिड विकेट रिजन मध्ये झेल पकडला जातो.
संपुष्ट देते दुसरा गडी बाद होतोय गावदेव स्पोर्ट ओलिया संघाचा 30 या धाव संख्येवर। सूरज मात्रे हा धावबाज रूपाने बाद झाला होता आणि मिसके हुक खेळण्याचा प्रयत्नात सूरज थले हा बाद होऊन पॅल मध्ये परतलेला आहे। धाव संख्या स्थिर आहे ती म्हणजे 30। नवीन फलंदाज खेळपट्टीवर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे पवन आणि गोलंदाजी मार्गावर कुमार भोईर। कुमार भोईर यांनी अर्धशतक झळकावलं होतं फलंदाजी करताना आणि यंदाच्या हंगामातील नाबाद 72 धावांचा जो जयेश पाटीलच्या नावे विक्रम होता तो विक्रमही मोडीत काढलेला आहे। नवीन विक्रम आपण पाहतोय सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा निजी स्कोर नाबाद 74 धावा 85 लक्षाचा पाठला करता 2 षटकांची समाप्ती झालेली आहे। 30 धावा धावफलकावर अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडू शेष आहेत। आता जोपर्यंत जयेश पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत काही घडू शकेल। कुमार तू जयेश यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुलला कंट्रोल पुलचा फटका आपण पाहतोय मिड विकेट रिझर्व मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 1 ने वाढून होते 31। सेमीफायनलचा सामना पहिला सामना आपण पाहतोय अजय स्मृती चषक 2019 मधील गावदेव ओले विपक्ष डीएस स्पोर्ट्स टेंभवली या दोन बलाढ्य संघामध्ये। कुमार वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक आतलतोय। सामना करेल फलंदाज पवन यावेळी एक मोठा फटका पाहूया मात्र क्षेत्ररक्षक प्रेषक चांगला प्रयत्न अल्ताफ सैक याने केला होता मात्र चेंडू जातो शिमाशिवर षटकार। पवन थांबले मात्र पवन याच्या बॅट मधून निघालेला हा गगनचुंबी षटकार धावसंख्या 6 ने वाढ झाली होती 37 तिसरं षटक मार्गस्थ आहे। कुमार टू पवन येईल मात्र वाईड यॉर्कर चांगला बचाव केलेला आहे स्वतःचा एक धाव पूर्ण करता फलंदाज धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 38 85 लक्षाचा पाठला करता आपण पाहतोय गावदी ओवली या संघाला 2 बाद 38 धावसंख्या आहे तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक आता गोलंदाज कुमार भोईर सामनागर फलंदाज जयेश पाटील। यावेळी मात्र चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम चेंडू आपण पाहतोय कुमार भोईर याच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन केलं होतं चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतो आणि गतीला ओळखू पारखू शकला नाही फलंदाज जयेश पाटील। निर्धाव चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 38। यावेळी मात्र फुलटा चेंडू चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाही चेंडू शिमाशिवार षटकार। धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 44 अजून 41 धावांची आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी गावदेव ओवळी या संघाला 13 चेंडू शेष आहेत। कुठला संघ अंतिम फेरीत धडक मारतो यंदाच्या हंगामामध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती श्री गणेश भरोडी चषकामध्ये गावदेव ओवळी संघाने आणि गावदेव अंजूर संघाला पराभूत करून या संघाने आपलं अकाउंट ओपन केलं होतं। यंदाच्या हंगामामध्ये टेंभवळी संघाने 2 वेळा अंतिम फेरीत धडक मारली होती मात्र दोन्ही वेळा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आणि सेम चषकामध्ये या संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती। गावदेव ओवळी संघाने हा सामना जिंकला तर दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारेल तर टेंभवळी संघाने हा सामना जिंकला तर यंदाच्या हंगामामध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारेल। यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही मिड विकेट रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पीच्या सहारे तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला एका धावीने धावसंख्या झालेली ती 45 3 षटकांची समाप्ती नंतर गावदेव ओवळी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 45 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे 20 च्या सरासरीने
प्रति षटका मागे धावा झळकावे लागतील गावदी ओवली संघाला आज की शाम आपके नाम करने के लिए। निश्चित सुभाष धुमाळ सर राजूनी मी तर म्हणेन की सामना 50-50 आहे, 40 धावा 12 चेंडू आणि खेळपट्टीवर जयेश पाटील आहे। नक्कीच जयेश पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाची आशा आहे ती गावली ओवली संघासाठी, कारण सास आहे तो आस आहे और आस आहे तो सास आहे। अगदी बरोबर सुभाष धुमाळ सर, निश्चितच प्रेक्षक वर्ग देखील खूप वाढलेले आहे गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये। मी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतोय आणि आज श्री गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय। पाहूया 12 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष आहे। गोलंदाज प्रतीक येतोय, ओवर द विकेटचा मारा, पहिला चेंडू सोडून दिलेला आहे, जागतो रहो का आदेश। जयेश पाटील फक्त चेंडूकडे बघत राहिला होता, चेंडू गेला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात। अप्रतिम चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप, आयडल चेंडू आपण पाहतोय, अशाभूत नजरेने पाहिलं होतं मात्र पंच समत नाहीत। 11 चेंडू 40 धावा तर मात्र चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये, सिंगल धाव मात्र घेतली जात नाहीये। आता मात्र जयेश पाटील यांनी सामन्याची सर्व सूत्र आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत। सुभाष धुमाळ सर 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात, प्रत्येक चेंडूवर चौकार पेश करावा लागणार आहे, 10 चेंडू आणि 40 धावा। अप्रतिम 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 चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला तो फलंदाजाला। अप्रतिम बा आपण पाहतो बॉडी लँग्वेजला क्रिकेटमध्ये ओळखून गोलंदाजी करणं खूप महत्वाचे असते आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू हाताळला होता गोलंदाज प्रतीक याने, प्रतीक याच्या हातातून हा अप्रतिम चेंडू। निश्चितच पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय प्रतीक जयेशाच्यासाठी आणि आता मात्र चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, 6 धावांसाठी षटकार। ढोंगरे 8 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण उरलेले। यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहता स्लॉक केला तो चेंडूला आणि फेवरेट फटका आहे जयेश पाटील याचा, धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून झाले 51 धावा लागलेले आहेत। गावदे विस्फोट ओलिया संघाच्या मार्गस्थ होतोय प्रतीक, पुढचा चेंडू हाताळण्यासाठी चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाज चेंडू खाली जातोय प्रतीक, जयेश पाटील याची खेळी संपुष्टात येते। नक्कीच हा विकेट खूप महत्वाचा होता। नक्कीच कलेरम केनी सर हा मित्र म्हणे ना कॅच नाही तर मॅच पकडलेला आहे। निश्चितच मी तर म्हणेन की प्रत्येकाच्या पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात दिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव ही कदाचित घेतली असती तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज पवन हा देखील एक चांगला फलंदाज आहे, कारण की तुमच्याजवळ तेव्हा 11 चेंडू होते आणि तुम्हाला 40 ते 39 धावा करायच्या होत्या, मात्र पहिल्या 4 चौथ्या शतकातील 3 चेंडू हे जयशानी डॉटच्या स्वरूपात खेळून काढले होते, त्यानंतर 4थ्या चेंडू षटकार, 5व्या चेंडूवर विकेट आणि हा शेवटचा चेंडू जागते रहो का आदेश, अप्रतिम शतक हातलेले आहे गोलंदाज प्रतीक यानं। या उलट दुसऱ्या शतकामध्ये त्यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या तर 4थ्या शतकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च होते, 4 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात हातलेले होते आणि जयेश पाटील याला मात्र बाद केलं होतं। नक्कीच आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे। ठाकराच्या पाडा या मैदानावर जो इतिहास घडला होता तो इतिहास मात्र आता इथे पुन्हा एकदा घडवावा लागेल, कारण सिलुमाता वल विरुद्ध जयभजन कारिवली या दोन संघामध्ये सामना झाला होता, त्यामध्ये जयभजन कारिवली संघाला 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असताना सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार आतिश पाटील याच्या गोलंदाजीवर मारले होते पाप्या खारिक याने आणि तो सामना जिंकून दिला होता जयभजन कारिवली संघाला पाप्या खारिक याने या फलंदाजाने, आणि तशाच प्रकारचा कारनामा ओवली संघाला करावा लागेल। निश्चितच गावदेवी ओलिया संघ कुठेतरी आता अडचणीत सापडतोय की काय, कारण की जयेश पाटील हा तंबूच्या आश्रयाला गेले आणि शेवटच्या 6 चेंडूवर 34 धावांची गरज आहे। तो म्हणजे शेवटचा अंतिम शतक हाताळण्यासाठी हर्षात शॉर्ट रन अप, ओवर द विकेटचा मारा,
पहिला चेंडू लफडो चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, चेंडू जातोय सीमा पार चौका. पाच चेंडू आणि पाच षटकारांची आवश्यकता आहे, पाच चेंडू आणि पाच षटकार. हर्षात चेंडू हवे मध्ये फसली मध्ये चेंडू जातोय जेल टिपला जातोय आणि फलंदाज मोनिश हा बाद होतो. नक्कीच आता मात्र आपण म्हणू शकतोय आपकी शाम होणे जा रे फुलाजी पाटील और डे स्पोर्ट्स टेंबोली के नाम फुलाजी पाटील स्मित हास्य आपण पाहू शकता फुलाजी पाटील यांच्या चेहऱ्यावर. निश्चितच गावदेवी ओलिया संघाचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने या क्रीडानगरीमध्ये आले होते, फार निराश होऊन आपली जागा मात्र त्यांनी सोडलेली आहे. नक्कीच आयपीएल मध्ये ज्याप्रमाणे विजय मल्ला यांनी संघाची निवड केलेली आहे, आरसीबी ज्या संघाने एकही आयपीएल करंडक पाटकावलेला नाही, मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये फुलाजी पाटील यांनी एका योग्य संघाची निवड केली आहे, डे स्पोर्ट्स टेंबोली. अगदी बरोबर आहे सुभाष धुमाल सर. अप्रतिम अप्रतिम चेंडूचे अतालने आपण पाहतोय, जबरदस्त खेळ पाहायला मिळालेला आहे सुभाष धुमाल सर, दगडूशेठ प्रतिष्ठान टेंबिवली या संघाकडून. नक्कीच फक्त फॉर्मॅलिटी लेफ राहिलेलं आहे, विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय डे स्पोर्ट्स टेंबोली संघाला आज की शाम होणे जा रही टेंबोली और फुलाजी पाटील के नाम. अगदी बरोबर आहे, विजयाचे दरवाजे खुले केलेले दगडूशेठ प्रतिष्ठान या संघाने. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, बरोबर प्रतीक आणि हर्षद यांनी जे चौथा आणि पाचव्या क्रमांकाचं जे शतक हातलेले ते अप्रतिम. 12 चेंडूमध्ये 40 धावा बाकी असताना इथं मात्र दोन चेंडूवर 30 धावांची आवश्यकता आहे, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे दगडूशेठ प्रतिष्ठान टेंबिवली संघाकडून. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतोय प्रतीक याच्यानंतर हर्षद. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आणि या सामन्यावर विजयी संपादन करणारे निश्चितच दगडूशेठ प्रतिष्ठान विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हरलेले संघाचे देखील. पंच सचिन साकीकर बऱ्याच उशिराने त्याने आम्हाला वाईटची खूण करून दिलेली आहे. तर हडलक गावदेवी स्पोर्ट ओली संघ हडलक जयेश पाटील, तर बेस्ट ऑफ लक दगडूशेठ प्रतिष्ठान आपलं खूप खूप अभिनंदन असणार आहे. अभिनंदन अभिनंदन डे स्पोर्ट्स टेंबोली अभिनंदन, स्पेशली फुलाजी पाटील अभिनंदन अभिनंदन कर्णधार ऋषी, हाडला हाडला गावदेव ओली, हाडला जयेश पाटील. तो आज की शाम डे स्पोर्ट्स टेंबोली और फुलाजी पाटील के नाम. निश्चितच आणि या सामन्यातील सामनावीर नो डाऊट कुमार तुमार कुमार भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. निश्चितच या स्पर्धेतील उच्चांग धावसंख्या 74 आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील सर्वात मोठी धावसंख्या कुमार याच्या नावावर लागते. तर कुमार आपण स्टेजवर यायचं आणि बक्षीस वितरणासाठी मी आमंत्रित करतोय गावदेवी 40 प्लस ओलिया संघाचे एक आदर्श खेळाडू छत्रपती गायकवाड, त्यांच्या समवेत विजयजी पाटील, केदार जैन आणि सुनील म्हात्रे या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा. या आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील या संघानं फायनल मध्ये धडक मारलेली आहे. बेस्ट ऑफ लक कुमार टू नेक्स्ट मॅच, खूप चांगला खेळ केला आणि तुझी 74 धावांची अविस्मरणीय केली, सदैव तुझ्या स्मरणात राहील. धन्यवाद सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार विजय पाटील.